मी जालिंदर सत्यवान बांगर, लोकनियुक्त सरपंच ग्राम पंचायत बांगरवाड़ी तालुका जुन्नर। आज मी 19/2/2020 शिवजयंतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी अशी की आपल्या 2018 साली जो भीषण असा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये पर्जन्यमान कमी असल्यामुळं आणि उत्पन्न कमी असल्याने 33%पेक्षा जास्त नुकसान झालेलं असल्यामुळं आपल्या जुन्नर तालुक्यातील 6 मंडळं दुष्काळी शासनाने घोषित केली आणि त्याच्यानंतर 29 जानेवारी 2019 रोजी या सर्व शासनाच्या जी आरनुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार जुन्नर यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रानुसार दुष्काळी याद्या तयार करून अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचं त्यांना सांगण्यात आलं। परंतु तहसीलदार जुन्नर यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांनी एक प्रशासनातले प्रमुख म्हणून कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यवाही करून प्रस्तावित याद्या तयार करणं गरजेचं होतं, परंतु ते कोणतंही झालं नाही। त्याबाबत मी प्रथम 29 मार्च 2019 रोजी पहिलं तहसीलदारांना पत्र दिलं, त्याच्यानंतर तहसीलदारांना मी 4 वेळा पत्रव्यवहार केला, आयुक्त साहेबांना 6 नोव्हेंबर 2018 रोजी निवेदन दिलं, त्याच्यानंतर 11 नोव्हेंबर 2018 रोजी स्वतः भेट घेतली त्यांची, 19 रोजी त्यांची भेट घेतली, परंतु याच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। मी कृषी विभागाला पत्र दिली, 2 प्रांताधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र दिली, त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। प्रांताधिकाऱ्यांनी 2 वेळेला पत्र दिली तहसीलदारांना की नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करा, परंतु तहसीलदारांनी त्यालाही केराची टोपली दाखवली आणि शेवटपर्यंत मी दिलेल्या कोणत्याही अर्जाचं किंवा पत्राचं उत्तर देखील दिलं नाही। माझी मागणी सर्वात महत्त्वाची की जुन्नर तालुक्यातला शेतकरी अतिशय पीडित झालेला आहे, कारण दुष्काळाने पिकं गेली, पाणी नाही, पाण्याची टंचाई, चारा टंचाई, याच्यामध्ये जे शासनाने मदत करण्याचं धोरण ठेवलं होतं ती कोणतीही मदत झाली नाही। माझी एवढीच मागणी आहे की नियमाप्रमाणे याद्या बनवून जी काही मदत शासन नियमाप्रमाणे असेल ती या 6 मंडळातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे। आता याच्यामध्ये दोष हा महसूल प्रशासनाचा प्रमुख आहे, कारण प्रशासनातले प्रमुख म्हणून ही जी कारवाई करायची होती तहसीलदारांनी BDO आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेऊन संयुक्तपणे करायची होती, परंतु तहसीलदारांनी पूर्णपणे अनास्था दाखवली आणि याच्यामुळे कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही। आणि माझ्या नुकसानीचं म्हणाल तर मला माझ्याहीपेक्षा माझ्या जो तालुक्यातल्या संपूर्ण शेतकरी आहे या सर्वांचं जे नुकसान होतं आहे ते महत्त्वाचं आहे, कारण आज मी भांडतोय, प्रत्येक शेतकरी आज भांडायला येत नाही आहे, परंतु आज त्याच्या वेदना अतिशय मोठ्या आहेत। तर माझी पुढची भूमिका, कारण 19/2/2020 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या तालुक्यामध्ये शिवजयंतीनिमित्त येणार आहेत आणि ज्यावेळेला ते येणार आहेत त्यावेळेला जर शेतकऱ्यांना तोपर्यंत शासनाने याच्यामध्ये काही निधीची तरतूद करून अथवा दुष्काळी याद्या बनवण्याचे जर आदेश काढले नाहीत तर मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांसमोर आत्मदहन करणार आहे। साहेब, 33%पेक्षा जर कमी नुकसान असतं तर दुष्काळ जाहीर झालाच का? मग त्यावेळेला दुष्काळ जाहीर होण्यासाठी जी पिकाची आणि पावसाची पर्जन्याची जी आकडेवारी तहसील कार्यालयाने शासनाला कळवली, मग त्यावेळेला हे काय करत होते? यांनी आकडेवारी कळवली म्हणून तर दुष्काळ जाहीर झाला, याचा अर्थ 33%पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचे ऊस जळून गेले, कोणाचे माल जळाले, काही राहिलं नाही, फळबागा जळाल्या, लोकांना फळबागा काढून टाकाव्या लागल्या, आणि हे कसे म्हणू शकतात की नुकसान नाही? मंडलाधिकारी बेल्ले यांना तहसीलदार यांनी प्रांताधिकाऱ्यांनी जे पत्र पाठवलं होतं ते पत्र चौकशीसाठी मंडलाधिकाऱ्यांना पाठवलं तहसीलदारांनी आणि अहवाल मागणी केली, तर मंडलाधिकारी बेल्ले यांनी संपूर्ण शासन परिपत्रक आणि जिल्हाधिकारी यांचं पत्र आणि जी स्थानिक परिस्थिती पाहता त्यांनी अनुकूल अहवाल दिला। त्यांनी असा अहवाल दिला की माझं जे पत्र होतं त्या पत्रानुसार कारवाई करणे योग्य होईल, म्हणजे तहसीलदारांनी दुष्काळ याद्या बनवणे योग्य होईल, अशा पद्धतीचा अहवाल होता। पण त्या अहवालावर देखील तहसीलदारांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। तहसीलदारांचा अनुभव मला अतिशय वाईट आला, कारण ज्यावेळेला भेटायला जायचो एकतर ते फोन उचलत नाहीत आणि आपण ज्यावेळी भेटायला जाणार वेळ देणार नाही आणि ज्यावेळेला वेळ देईल त्यावेळेला त्यांची शेतकऱ्यांबद्दल मदतीची अजिबात नाही भूमिका नाही, म्हणजे ते एक प्रकारे शेतकऱ्यांची अवहेलना करत होते। शासनाकडे महत्त्वाची मागणी माझी एवढीच आहे की शासनाने दुष्काळी याद्या बनवून जुन्नर तालुक्यातील 6 मंडळांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। नाही साहेब, मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि शिवजयंतीच्या, कारण आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कधी रयतेवरती अन्याय झाला नाही, परंतु आज अन्याय होतोय आणि हा अन्याय का होतोय तर हे तुघलकी प्रशासन आहे, तहसील कार्यालयाचे तुघलकी प्रशासन आहे हे अन्याय करते, म्हणून मला आज ते करावं लागतंय शिवजयंतीच्या दिवशी, कारण राजांनी आपल्या महाराजांनी कधी आपल्या रयतेवर अन्याय होऊ दिला नाही।
प्राधान्य होतोय. आपण सर्व पाहत आहात काय चाललंय. हो, मी तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्माननीय अतुल शेटबेनके यांना सर्व पत्रव्यवहार केला. 20 जानेवारी रोजी मी त्यांना प्रत्यक्ष मी केलेल्या सर्व पत्रव्यवहाराची प्रत आणि त्यांना एक पत्रही दिलं आणि त्यांना स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलं कार्यवाही करण्याबाबत. ते मला त्यावेळेला बोलले की मी कलेक्टर साहेबांना पत्र करणार तहसीलदारांवर कारवाई करण्याचं. पण त्याच्याबद्दल पुढं काय झालं हे माहीत नाही. आणि आज मी हे जे आत्मदहन करणार याबाबत त्यांना पहिलं त्यांना पत्र दिलं, त्यांची पोच घेतली, त्याच्यानंतर मग तहसील कार्यालय असेल की उपविभागीय पोलीस कार्यालय, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती जुन्नर यांना मी आजचं माझं निवेदन दिलेलं आहे. आणि याच्याबरोबरच माननीय सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाला देखील मी मेल पाठवला आहे. SP ऑफिस पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि आयुक्त साहेब यांना देखील मी आज हे माझं पत्र मेल केलेलं आहे. मी जाणून बुजून वेठी धरण्याचा प्रश्नच येत नाही, कारण माझं त्यांच्याशी वैयक्तिक कोणतं वैर नाही. मी फक्त शेतकऱ्यांसाठी बांधतोय, कारण माझा शेतकरी आज अतिशय हाल अपेष्टामध्ये आहे. नाही साहेब, आता तुमचं जे म्हणणं आहे पण गालबोट लागण्याचा प्रश्न येत नाही. मी आताच पाटी सांगितलं की शिवरायांची जी राज्यव्यवस्था होती ही रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही अशा स्वरूपाची होती, पण आज भाजीचा देठच उपटून चाललाय. म्हणजे परिस्थिती अशी आहे, शिवरायांचा जिथं जन्म झाला त्या शिवरायांच्या शिवजन्मभूमीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. तर अगोरी आपण कसं म्हणाल, कारण हा न्यायासाठी शेतकरी बांधतो. त्यांच्याकडे न्याय मागितला, आता त्यांची भूमिका काय असेल ते आता माहीत नाही. नाही, आता आज कार्यपद्धतीचं अवलोकन 100% अतुल बेनके आमदार, सन्माननीय आमदार अतुल बेनके यांची जबाबदारी आहे आणि ते कशी पार पाडतात बघूयात. आपण 2 दिवस अजून आहेत आपल्याकडे, 100% त्यांना आंदोलन करू नका, थांबा, मी काय मार्ग काढतो. नाही, त्याच्याबद्दल ते काही बोललेले नाहीत. मी त्यांना सकाळी पहिलं त्यांना पत्र दिलेलं आहे का मी या दिवशी आंदोलन करणार आहे, आत्मदहन करणार आहे, याची कल्पना मी त्यांना दिलेली आहे. त्याच्याबद्दल ते काय निर्णय घेत आहेत किंवा सरकारमध्ये ते असल्यामुळं सरकारशी ते काय बोलतायत हा बघूयात आपण. 100% मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे. आणि मी जर 18 तारखेला संध्याकाळपर्यंत शासनाने पंचनामे करण्याचा किंवा दुष्काळी याद्या बनवण्याचा आदेश जर काढला नाही तर मी 100% 19 तारखेला मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन करणार. नेमकं आता त्या दिवशी तुम्ही पाहालच ना साहेब, आत्मदहन करणार मी, आत्मदहन पेटवून घेणार मी स्वतःला शेतकऱ्यांसाठी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.